साधारण 2016 साली स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्या एका व्यक्तीने ट्विटर आणि फेसबुकद्वारे माझा पाठलाग सुरू केला. त्यांनी पहिल्यांदा माझा आणि शरद पवारांचं जितुद्दीन आणि शरदुद्दीन नावाने फोटो काढला आणि तो फेसबुक आणि ट्विटरवर टाकला. त्याच्यानंतर त्याने लागोपाठ ट्विट आणि फेसबुकवरती माझी बदनामी आणि मला नाक शिवीगाळ करायला सुरू केली. मी त्याला 2018 ब्लॉक केलं. ब्लॉक करणं म्हणजे त्याचा आणि माझा संपर्क नाही. त्याने 5 एप्रिल 2020 माझा नग्न म्हणजे फक्त अंडरवेअर घातलेला फोटो फेसबुकवर टाकला. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यात नाराजी पसरली आणि थोडासा गदारोळ झाला. याच्यात माझा गुन्हा शून्य. 2016 ते 2020 त्यांनी टाकलेलं प्रत्येक ट्विटला माझ्याकडनं एकदाही उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ तो उचकवण्याचा प्रयत्न करत होता. तो एका विशिष्ट विचारधारेचा मुलगा होता, ज्या विचारधारेच्याच एक अविनाश पवार त्याच काळामध्ये अविनाश पवार नावाच्या एका पोराला अटक झाली आणि त्यांनी कबुली दिली की आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या घराची रेखी केली होती, पाहणी केली होती, आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या ऑफिसची रेखी केली होती, पाहणी केली होती आणि आम्हाला जितेंद्र आव्हाडांना उडवायचं होतं, या ठार मारायचं होतं. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर विवियाना थिएटरमध्ये हर हर महादेवा पिक्चर लागला. माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की हर हर महादेवा पिक्चरमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे आणि शेवटी बाजीप्रभू देशपांडे यांच्याविरुद्ध शिवाजी महाराजाशी लढाई दाखवली असतानाच बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीच याला आक्षेप घेतला की तुम्ही हे चुकीचं दाखवत आहेत आणि हे कुठला याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. शिवाजी महाराजांना नरसिंहाचा अवतार दाखवत शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वरती उडवला आणि माटीवर घेतला हे निव्वळ इतिहासाचा विपर्यास्त करण्यासाठी होतं. किंवा बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरे तुरे बोलतात हे कधीतरी शक्य आहे का? मी त्याच्यावर आक्षेप घेतला. मला त्याच्यात अटक करण्यात आली. त्याच्यामध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. जे आधीचे कलम होते त्याच्यात एक ॲडिशन करण्यात आलं, एक अधिकचा गुन्हा दाखवण्यात आला. कारण का त्यांनी जे कलम टाकले होते त्याच्यात मला त्यांना अटक करता येत नव्हती. आणि मग 107 काहीतरी भारतीय क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट सेक्शन 7 असं काहीतरी एक नवीन काहीतरी शोधून काढून 1932 जो ठाण्याला लागूच नाही आहे, मला एक दिवस लॉकअपमध्ये ठेवला. बाहेर आलो, पॉलिटिकल लढाई आहे. आज हर हर महादेव अख्ख्या महाराष्ट्रात एकाही थिएटरला नाही. आणि माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी ज्यांनी हर हर महादेवला पाठिंबा दिला ते शिवद्रोही आहेत आणि महाराष्ट्रद्रोही आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी खेळलात, ते संपत नाही संपतं. तर माझ्याच मतदारसंघात ज्या 2 पुलांची मी मागणी केली होती ते 2014 आधी म्हणजे ह्यांचं सरकार येण्याच्या आधी त्याला मंजुरी मिळाली होती आणि त्याचं काम सुरू झालं होतं. त्याचं ओपनिंग होतं, स्वतः मुख्यमंत्री होते. एवढा सगळा आदल्या दिवशीचा वाद घडून सुद्धा माझ्या मतदारसंघातनं मी केलेल्या कामाचं उद्घाटन होत होतं, अर्थात त्याच्यात मुख्यमंत्र्यांचं सहाय्य होतं. मी स्वतःहून गेलो. त्यांच्या गाडीजवळ उभा असताना, त्यांच्या गाडीच्या बाजूने जात असताना, 2 पोलीस आजूबाजूला असताना एक स्त्री माझ्या समोरनं अशी चालत आली. माझ्या ध्याने मनी नाही, मी तिला माझ्या उजव्या हाताच्या तळव्याने तिच्या खांद्याच्या मागच्या बाजूला स्पर्श करून तिला बाजूला काढलं आणि म्हटलं की एवढ्या गर्दीत कशाला येता, निष्कारण धक्काबुक्की होईल. आणि मी निघून गेलो. मी हे जात असताना मी अनेकांना बाजूला करत निघून गेलो, कारण का भयंकर गर्दी. खरं तर माझ्यावर नंतर ह्या बाईने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना केल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस अँड विटनेसेस काय आहेत तर तपास करायला हवा होता, तिच्याकडे काय पुरावा होता हे बघायला हवं होतं. पोलिसांनी काहीही बघितलं नाही आणि आम्हाला अँटिसिपेटरी बिल घ्यावा लागला. ह्या 3 घटनांवरनं हे स्पष्ट दिसतंय की ह्याच्या मागे कोण आहे,
हे काय करू इच्छितात? मुख्यमंत्र्यांची गाडी उभी असताना प्रोटोकॉल नाही आहे की आजूबाजूला कोणीही येऊ नये म्हणून? त्या मुख्यमंत्र्याच्या गाडीवर पण बसणार आता लोक जाऊन? हे धादांतपणाने सिद्ध होतं की तिन्ही गोटे गोटे होते. ठीक आहे, तुम्ही माझ्या मागे आता काही लावाल, इन्क्वायरी लावाल, जेलमध्ये बसवाल, वाईट त्याचं नाही वाटत. वाईट ह्याचं वाटतंय की राजकारणाचा स्तर किती घसरत चाललाय. उद्या तुम्ही बलात्काराचा गुन्हा दाखल कराल म्हणून नंतर तपासू. म्हणजे तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल प्रेशर ऑन पोलीस एवढं वाढलंय की उद्या तुम्ही खरंच एखाद्याला सांगा ह्याला हे बलात्कारात टाकून दे आणि तो बोलला तसा 8-15 दिवसांनी रिपोर्ट येईल तेव्हा बघू बलात्कार झालाय की नाही. ही अशी लढाई होत नाही आणि अशा लढाईला लढायला आम्हीही तयार आहोत. तुम्ही सगळ्या ठाणे जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करतात, सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करायला घेतलंय. जर आमची बर्बादी होत असेल, आमचं असे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, आमच्या घरच्यांना पोराबाळांना त्रास होत असेल, तर मग ठीक आहे. पण ह्याला राजकारण म्हणत नाहीत एवढंच विसरा.